हेलो गाइज, दिस इज अमोल. तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा लेक्चर्समध्ये स्वागत करत आहे. इन अर्लियर लेक्चर्स वी आर डिस्कस अबाउट द फायनल अकाउंटिंग ऑफ पार्टनर्स. सो व्हॉट इज द फायनल अकाउंटिंग? वी हॅव टू प्रिपेअर थ्री अकाउंट्स. फर्स्ट वन इज अ ट्रेडिंग अकाउंट, सेकंड वन इज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे दोन्ही काय असतात? एकत्रच असतात. आणि थर्ड वन इज, दिस इज स्टेटमेंट नॉट अकाउंट, दॅट इज बॅलन्स शीट. येस ऑर नो? ओके. हे तिन्ही फॉर्म करण्यासाठी आपल्याकडे क्वेश्चनमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे तो म्हणजे ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स काय असते? एक लिस्ट असते. कशाची लिस्ट असते? क्लोजिंग बॅलन्सेस ऑफ ऑल अकाउंट्स. येस सर. हे कोण आहे? तर ट्रायल बॅलन्स आहे तो. बरोबर की नाही? हां, बिलकुल सर. सो पुढे पाहू आपण की या लेक्चर्समध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कोण आहेत, त्याचा रोल काय आहे, बॅलन्स शीट काय आहे, त्याच्यावरती क्वेश्चन काय डिझाईन होऊ शकतात. ओके, लेट्स सी. सो व्हॉट इज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट गाईज? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज टाइप ऑफ नॉमिनल अकाउंट. ओके, तुम्ही पहिला पॉइंट काय लिहू शकता? इट इज नॉमिनल अकाउंट. ओके, सेकंड पॉइंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज मेन अकाउंट ऑफ इन्कम स्टेटमेंट. हा लाईन लिहिलं तरी चालेल. इट इज प्रिपेअर्ड, का तयार केले जाते? टू फाइंड नेट लॉस ऑर नेट प्रॉफिट. येस सर. थर्ड वन, याच्या डेबिट साईडला काय असतं? ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आर पोस्टेड टू डेबिट साइड अँड ऑल इनडायरेक्ट इन्कम आर रेकॉर्डेड. कुठे रेकॉर्ड केली जाते? ऑन क्रेडिट साइड. बिलकुल सर. त्याचबरोबर अजून काय आहे बरं? या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जो क्रेडिट बॅलन्स आहे तो कोण असतो? नेट प्रॉफिट. क्रेडिट बॅलन्स इज नेट प्रॉफिट. अँड हा कोणा ट्रान्सफर केला जातो? इट इज ट्रान्सफर्ड टू कॅपिटल अकाउंट. ओके सर. ॲड केला जातो कॅपिटलमध्ये. डेबिट बॅलन्सचा विरुद्ध काय होईल? डेबिट बॅलन्स ऑफ दिस अकाउंट म्हणजेच कोण? नेट लॉस. हा सर. आणि तो पण कुठे येतो? कॅपिटल अकाउंटमध्ये लेस होतो. हा सर, बिलकुल. सो अशा पद्धतीने हे काय येतं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट विषयी थोडक्यात माहिती आहे. त्याचबरोबर आपण पाहणार आहोत की हे जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे याच्यावरती एक प्रश्न विचारला जातो, हे काय शो करतं? इट शोज परफॉर्मन्स. ठीक आहे, थोडक्यात बॅलन्स शीट विषयी माहिती पण. बॅलन्स शीट सगळ्याला माहीत आहे, लायबिलिटी आणि ॲसेटची काय लिस्ट आहे. सो बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट. मग मला सांगा, हे क्वेश्चनमध्ये विचारत होतो की बॅलन्स शीट अकाउंट आहे का? नाही. मग कोण आहे? स्टेटमेंट आहे. बर, काय शो करते? फिनान्शियल पोझिशन. एकाच वाक्यात दोन प्रश्न विचारतात. बॅलन्स शीट स्टेटमेंट आहे का? बिलकुल. अकाउंट आहे का? नाही. हे काय शो करते? फिनान्शियल पोझिशन. हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. ऑल लायबिलिटीज आर रेकॉर्डेड कोणत्या साईडला? बरं, लेफ्ट साईड. आणि ऑल ॲसेट कोणत्या साईडला रेकॉर्ड केलं जातं? राईट साईडला. याच्या पलीकडे काय आहे का? बिलकुल नाही. ठीक आहे. सो ही प्रॉफिट अँड लॉस, ही जी बॅलन्स शीट आहे, ही कधी तयार केली जाते? गिवन इन द ॲसेट्स अँड लायबिलिटी दिल्यानंतर ही वर्ष शेवटी तयार केली जाते फायनल अकाउंट्समध्ये. सो या पद्धतीने थोडक्यात काय होती? ट्रेडिंग अकाउंट लास्ट लेक्चर्समध्ये पाहिलं होतं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची माहिती थोडक्यात आत्ता पाहिजे, तुम्ही स्वतः रीड करू शकताय. बॅलन्स शीट पण पाहिजे. त्याच्या फॉर्मॅटली थोडीशी ओळख करून घेऊया. बॅलन्स शीटचा फॉर्मॅट जर पाहिला तर लायबिलिटी या साईडला आहे, ॲसेट या साईडला आहे. तर ॲसेटमध्ये काय काय असू शकतात? गुडविल हे ॲसेट आहे, बिल्डिंग असू शकते, प्लांट मशनरी असू शकतात, फर्निचर, इक्विपमेंट म्हणजे छोटे छोटे हत्यार असतात ते, मोटर व्हॅन. त्याच्यानंतर लीज होल्ड प्रॉपर्टी, म्हणजे एखाद्याची जर लीजवर घेतली एखादी प्रॉपर्टी तर ती आपण आपल्या ह्याच्यामध्ये दाखवू शकतो. प्रिमाइस म्हणजे क्लोज असणारी बिल्डिंग, जसं की तुमचं कॉलेज, त्याच्यामध्ये खूप साऱ्या बिल्डिंग आहेत आणि ती काय आहे? क्लोज आहे, गेट आहे त्याला. मग त्याला एकत्र नाव दिलं जातं प्रिमाइस. त्याच्यानंतर पेटेंट आहे. पेटेंट हा शब्द मी 11वीमध्ये छान पद्धतीने शिकवला आहे तुम्हाला. लूज टूल्स आहेत, हे पण इक्विपमेंटमध्ये मोडतं जातं. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजे हे शब्द तुमच्या एकदा गो थ्रू करा की तुम्हाला लक्षात पाहिजे की हे ॲसेट्स आहेत.
स्टोअर्स अँड स्पेअर पार्ट हे पण काय येतं, ॲसेट्स आहेत. आणि प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणजे असा एक्सपेन्सेस जो आपण पुढच्या वर्षीचा आत्ताच दिलेला आहे, म्हणजे याच्यावरती अधिकार कोणाचा आहे, आपला. खरं तर द्यायचा नव्हता पण दिला आहे आपण, म्हणून आपला अधिकार आहे, म्हणून हा असेटमध्ये येतो. आउटस्टँडिंग इन्कम, आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे काय, न मिळालेले इन्कम, म्हणजेच काय या वर्षात अजून तो एक पैसा यायचं बाकी आहे, सो याचा अर्थ याच्या पण अधिकार कोणाचा आहे, आपलाच आहे. लोन्स अँड ॲडव्हान्सेस जर आपण कोणाला दिले आणि ते अजून आपल्याला माघारी मिळाले, परत मिळाले नाही, तर इथे येतात. क्लोजिंग स्टॉक हे पण एक प्रॉपर्टीचा आहे, ॲसेट्स आहे, न विकलेला माल. सन्ड्री डेटर्स यांच्याकडून पैसा येणं आहे आणि ही ॲडजस्टमेंट खूप महत्त्वाची आहे, म्हणजे जसं की सन्ड्री डेटरवरती बॅड डेटची ॲडजस्टमेंट असू शकते, प्रोविजनल RDDची ॲडजस्टमेंट असू शकते की नाही, त्याच्याबरोबर असे चार ॲडजस्टमेंट शिकवल्यात मी 11वीमध्ये. डिस्काउंट ऑन डेटर्स प्रोविजनची पण असू शकते, येस सर. इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल, हा पण पैसा येणं बाकी आहे, याचा अर्थ आपला अधिकार आहे, हा सर. म्हणजे हे फक्त एक्झाम्पल म्हणून आपल्याला पाहिजे, कॅश इन हँड, बँक बॅलन्स वगैरे, बिल्स रिसिवेबल, हे सगळे असेटचं पार्ट आहेत. लायबिलिटीला काय असू शकतात, पार्टनरचं कॅपिटल या पद्धतीने दाखवायचं आहे आपला. त्याच्यानंतर काय करंट बॅलन्स, जर पार्टनर्सचा करंट अकाउंट असेल तर पार्टनरचा करंट अकाउंट पण अशाच पद्धतीने दाखवा लागणार आपला, हा सर. जनरल रिझर्व आपल्याला दाखवायचं आहे, जनरल रिझर्व. रिझर्व म्हणजे काय असतो, प्रॉफिटचाच एक पार्ट असतो पण काही स्पेशल पर्पजसाठी बाजूला काढून ठेवलेला असतो. 11वीमध्ये शिकलो आपण, डेप्रिशिएशन टॉपिकमध्ये मी शिकवलं आहे तुम्हाला. प्रॉफिट अँड लॉसेस अकाउंट म्हणजे नवीन वर्षाचा प्रॉफिट जर आला, तुम्ही सेपरेटली हा किंवा पार्टनर्स कॅपिटलमध्ये ॲड करा, दोन्ही चालतं. लोन जर केलेलं असेल तर लोन इथे येईल, बँक लोन. लोन फ्रॉम पार्टनर्स असेल तर इथं पण लायबिलिटीज आहे ती, बिल्स पेबल लायबिलिटी आहे. ओव्हरड्राफ्ट, ओव्हरड्राफ्ट म्हणजे बिल्स रिसिवल. पहा BRS टॉपिकमध्ये ओव्हरड्राफ्ट शिकलेलं आहे, निगेटिव्ह बॅलन्स आहे, सॅन्ड्री क्रेडिटर शिकवले आहेत, त्याच्यावरती प्रोव्हिजन असेल ते लेस करायचं आपल्याला. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे आपण एक एक्सपेन्सेस अजून पेड केला नाही, असा एक्सपेन्सेस आपला अधिकार आहे का नाही, ही लायबिलिटी आहे. इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, असं इन्कम आहे जे पटकन आपल्याला पुढच्या वर्षी आत्ताच मिळालं आहे, आपला अधिकार आहे का नाही, तो व्यक्ती कधीही मागू शकतो, याचा अर्थ लायबिलिटी आहे. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन, प्रोव्हिजन आणि रिझर्वेशन सगळे लायबिलिटीचा पार्ट असतात. तो एक थोडक्यात काय होती, एक ओळख होती बॅलन्स शीट काय असते. बिलकुल, हां सर. सिमिलरली प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये बरेचसे इनडायरेक्ट एक्सपेन्स आहेत जे डेबिट साईडला आहेत, इनडायरेक्ट इन्कम जे आहेत ते क्रेडिट साईडला, खास करून इन्कमची ओळख करून घ्या. कमिशन रिसिव्ड, डिस्काउंट रिसिव्ड, इंटरेस्ट अर्न, डिव्हिडंड रिसिव्ड, रेंट रिसिव्ड, हे जे रिसिव्ड शब्द आहेत ना इन्कमचे, हे मिळालेले असतात. मिसलेनियस रिसिप्ट, त्याला सन्ड्री म्हणून ओळखलं जातं, की प्रॉफिट ऑन ॲसेट असू शकतो. हे काय तर किरकोळ दुसरे इन्कम आहे तर मेन इन्कमपेक्षा, इकडे सगळे एक्सपेन्स आहेत. तर तुम्ही एकदा याला रीड करून नवीन नवीन शब्द तुम्ही लक्षात ठेवू शकताय, बरेचसे ऑलरेडी तुम्हाला माहीत आहेत. सो पहा, या लेक्चर्समध्ये मला काय करायचं आहे, एक क्वेश्चन ऑलरेडी तुम्हाला, एक क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. सो पहा, याने एक इम्पॉर्टंट नोट दिलेली आहे की या नोट्समध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला मार्क कसे पडू शकतात. एव्हरी आयटम इन द ट्रायल बॅलन्स मस्ट बी शोन ओनली वन टाईम अँड जस्ट वन पार्ट ऑफ द फायनल अकाउंट. आता हे मी थोडक्यात पुढे सांगतो तुम्हाला काय आहे याच्यामध्ये. ॲडजस्टमेंट काय असू शकतं, ॲडजस्टमेंट आलीच तर आपला क्लोजिंग स्टॉकची बाय डिफॉल्ट ॲडजस्टमेंट असते. त्याचे इफेक्ट काय असू शकतात हे ऑलरेडी दिलेलं आहे, तर पण 11वीमध्ये ऑलरेडी हे शिकलो आपण. आउटस्टँडिंग एक्सपेन्सचे इफेक्ट आहे माहीत आहे आपल्याला, प्रीपेडचे माहीत आहे. तर सो नॉर्मली एवढ्या सारे आपल्याला ॲडजस्टमेंट येणार आहेत. सॉरी. सो पुढे काय, या ॲडजस्टमेंट एक वेळेस रेडी करून घ्या. का बरं, की कशा टाईपचा ॲडजस्टमेंट येऊ शकतात एक आयडिया येऊन जाईल तुम्हाला. सगळे ॲडजस्टमेंट एकदा येत नाहीत, मॅक्झिमम तुम्हाला 4 ते 5 ॲडजस्टमेंट फक्त विचारले जाऊ शकतात एट अ टाइम. ओके, या खूप सारे ॲडजस्टमेंट दिलेले आहेत त्यांनी. म्हणजे क्वेश्चन कधी कधी काय विचारू शकतात, या सगळ्या ॲडजस्टमेंट इथे दिलेल्या आहेत. पण ही खूप इम्पॉर्टंट आहे, हिडन ॲडजस्टमेंट इन द ट्रायल बॅलन्स. ह्या ज्या ॲडजस्टमेंट आहेत ना, मी तर असं तुम्हाला आवर्जून सांगेन की तुम्ही हे लर्न करून ठेवा, की मॅक्झिमम वेळेस ह्या ॲडजस्टमेंट आहेत ना बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतात. हे 10% असे जे दिले आहेत ना पर्सेंटेजवाले, त्याला हिडन ॲडजस्टमेंट म्हणतात. आणि इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत हे, जे तुम्ही एकदा रीड करू शकताय. हे ऑलरेडी मी एकदा डिस्कशन करून बसलेलं आहे इम्पॉर्टंट पॉईंट्स, तुम्ही पण एकदा काय करू शकताय, रीड करू शकताय. सो पहा, इलस्ट्रेशन नंबर फर्स्ट आपल्याला पाहायचा आहे, तो इलस्ट्रेशन या ठिकाणी आहे. सो दिस इज द इलस्ट्रेशन नंबर फर्स्ट, मी तर तुम्हाला शिफ्ट करून दुसऱ्या ह्याच्यात घेत आहे.
तुम्ही रीड करू शकता हा इलस्ट्रेशन. ओके ठीक आहे. सो पहा क्वेश्चन काय सांगत आहे. क्वेश्चन दिलेला आहे हा ट्रायल बॅलन्स. दिस इज अ ट्रायल बॅलन्स. ओके. दिव्या अँड क्षमा आर द पार्टनर्स. हाउ मेनी पार्टनर्स देर आर? टू पार्टनर्स. शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस 1:1 म्हणजेच कोण आहे? इक्वल आहे. जर 10 रुपीज प्रॉफिट झाला तर 5 रुपीज डिस्ट्रीब्यूट करून येईल. ओके. फ्रॉम द ट्रायल बॅलन्स अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन. जे ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेले आहे त्यांनी आपण शिफ्ट करून या ठिकाणी घेणार आहोत. हो आपण लगेच घेऊ त्याला. These are the adjustments. ओके. सो काय सांगितलं पहा त्यांनी. फायनल अकाउंट क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या ज्या स्टेप्स आहेत ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. स्टेप्स नंबर फर्स्ट हमेशा. फर्स्ट स्टेप्स आहे रीडिंग. एवढं काळजीपूर्वक रीडिंग करायचं आहे की बऱ्याचशा गोष्टी इथेच आपल्याला तुम्हाला क्लिअर झाल्या पाहिजेत. सेकंड स्टेप आहे रीडिंग झाल्यानंतर फॉर्मॅट ड्रॉ करून घेणे. थर्ड स्टेप आहे रीडिंग करत असताना ॲडजस्टमेंटचे काय करणे? टिक मार्क करणे, मार्किंग. ही सेकंड आहे. दिस इज द थर्ड फॉर्मॅट. आणि फोर्थ आहे ती म्हणजे ट्रायल बॅलन्स पोस्टिंग. आणि लास्टला सगळ्यात शेवटी सेकंड लास्ट येईल म्हणजे ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट. हाऊ मेनी इफेक्ट? टू इफेक्ट्स. आणि सिक्स नंबर आहे ती म्हणजे क्लोजिंग. हा सर बिलकुल. सो मग रीडिंग करत असताना काय येईन पहा. रीडिंग केल्यानंतर कळत आहे की आपल्याला समजलं आहे की फायनल अकाउंटचा क्वेश्चन आहे. कारण ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर्म करायचं आहे. इयर दिलेलं आहे 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट त्याच दिवसाची. सो ट्रायल बॅलन्स इथून सुरू आहे. काय आहे डेबिट बॅलन्सला? मला सांगा एकदा आठवून घ्या बरं. डेबिट साईडला असतंच तरी काय? एक्सपेन्स आणि ॲसेट असतात. याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही नसतं. पोस्टिंग करायला सोपं. स्टॉक कुठे जाईन? ट्रेडिंगला. लगेच पोस्टिंग करायचं आहे. बिल्स रिसिबल. आता मी काय करत आहे रीडिंग केल्यानंतर स्टेप नंबर फर्स्ट कंप्लीट करू. बिल्स रिसिबल, वेजेस अँड सॅलरी, सन्ड्री डेटर्स आहेत, बॅड डेट्स आहेत, परचेस आहे, मोटर कार आहे, मशिनरी, ऑडिट फीस, सेल्स, डिस्काउंट, बिल्डिंग, कॅश ॲट बँक, 10% इन्व्हेस्टमेंट. सरांनी शिकवलं आहे असे पर्सेंटेज जर सुरुवातीला आले तर याला हिडन ॲडजस्टमेंट म्हणतात. ठीक आहे. इन्व्हेस्टमेंट आहे 10%. त्याच्याबरोबर ॲडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 9 मंथ ब्रॅकेट जर आलेला असेल तर याला पण हिडन ॲडजस्टमेंट म्हणून ओळखले जाते. आणि रॉयल्टी आहे. सो हा होता डेबिट साईड. क्रेडिट साईडला जनरल रिझर्व आहे. तर रिझर्व आणि प्रोव्हिजन हा बॅलन्स शीटचा पार्ट असतो. कॅपिटल अकाउंट आहे जे आपल्याला स्वतःला कॅपिटल अकाउंट फॉर्म करायचं आहे. कॅपिटल अकाउंट बनवायचं शिकवलेलं पण आहे. हा बॅलन्स ओपनिंगचा आहे, सॉरी क्लोजिंगचा बॅलन्स आहे. तुम्ही बॅलन्स शीटला पण शिफ्ट करू शकताय किंवा अकाउंट पण क्रेडिट तयार करू शकताय. क्रेडिटर बॅलन्स शीटला जाऊ शकतात. RDD आहे. RDD इफेक्ट कशावरती? ही ओपनिंग ट्रायल बॅलन्समध्ये RDD म्हणजे ओपनिंग. ही जी RDD आहे ही काय करते तुम्हाला? ही RDD तुमच्या डेटर्समधून लेस न होता तुमचे जे न्यू RDD आहे त्याच्याकडे जाते. पुढे सेल्स आहे तर ट्रेडिंग अकाउंटचा पार्ट. आउटस्टँडिंग वेजेस. आउटस्टँडिंग म्हणजे न दिलेला हा डायरेक्ट लायबिलिटी आहे. परचेस रिटर्न. परचेसमधून लेस. डिस्काउंट हा इन्कम होईल. कारण क्रेडिट साईडला एक ते इन्कम असतो किंवा लायबिलिटी असते. हा डिस्काउंट डेफिनेटली काय असणार आहे? इन्कम. लायबिलिटी होऊ शकत नाही. सो रेडिंग झाल्यानंतर पुढे काय? क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट माहीत आहेत का? हां सर. 11वीचा पार्ट जर पाहिजला तर ट्रेडिंग अकाउंटला एक इफेक्ट आहे आणि बॅलन्स शीटला एक. डेप्रिसिएशनची टिक मार्क करून घ्या. कशावरती आहे? मशिनरीवरती. सो अशी टिक मार्क करायची आहे जेणेकरून पोस्टिंग करत असताना आपल्याला एक लाईन ड्रॉ करायचा आहे. पुढे बिल्डिंगला पण डेप्रिसिएशन आहे त्याच्यावरती पण तुम्ही टिक मार्क करू शकताय. पुढे सांगितले त्यांनी बिल्स रिसिवेबल इन्क्लूड्स डिसऑनर्ड बिल्स 3000. म्हणजे जे बिल्स रिसिवेबल आहेत, ॲसेट आहे आपली,
त्याच्यामध्ये काय आहे नेमकं, तर त्यांनी सांगितलेलं आहे बिल्स रेशिओमध्ये डिसऑनर झालेले किती बिल्स आहेत, 3000 रुपीचे. सो बिल्स रिसिवेबल कुठे आहेत, तुम्ही काय करू शकताय, बिल्स रिसिवेबलला टिक मार्क करू शकताय. ओके, सो या ठिकाणी नेक्स्ट व्हॉट, गुड्स वर्थ रुपीज 1000 टेकन बाय दिव्या, म्हणजे ड्रॉइंग असणारे पर्सनल यूज आहे, नॉट रेकॉर्डेड इन द बिक्स. ओके, म्हणजे काय, ड्रॉइंगची एक एंट्री आहे. पुढे राईट ऑफ 1800 ॲज अ बॅड डेट्स, बॅड डेट्सचे इफेक्ट तुम्हाला माहीत आहे, तर डेटरला टिक मार्क करायचं आहे. सो संडे डेटरला टिक मार्क बॅड डेट्सची. दुसरा इफेक्ट काय असणार आहे, आपल्यासाठी लॉस आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये आरडीडी 5% मेंटेन करायचं आहे, त्याचा पहिला इफेक्ट आहे तो म्हणजे डेटरसाठी, आणि दुसरा कोण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. आणि लास्टला गुड्स ऑफ रुपीज 6000 वेअर सोल्ड, म्हणजे विकली आहेत, बट नॉट नो एंट्री ऑज मेड, अजून एंट्री झालेली नाही, म्हणजे अनरेकॉर्डेड आहे. तर सेल म्हटल्यानंतर सेल्समध्ये ॲड करावं लागते हा सर. आणि हे कोण होऊ शकतं, विकले म्हणले अजून पैसे आलेत का माहीत नाही आहे, म्हणजे डेटर होऊ शकतात. काय होऊ शकतं, डेटर्स. म्हणजे डेटरवरती अजून एक टिक मार्क आहे, कोणती आहे, एक तर बॅड डेटची आहे, आरडीडीची आहे, आणि दुसरी म्हणजे तिसरी आहे ती म्हणजे अनरेकॉर्डेड सेल्सची. ओके, सो अशा पद्धतीने हा काय होता, क्वेश्चन होता. या क्वेश्चनला सॉल्व करण्यासाठी तुम्हाला फॉर्मॅट ड्रॉ करायचा आहे. सो फॉर्मॅट एक वेळेस नोटीस करून घ्या, फॉर्मॅटमध्ये तुम्हाला फॉर्म करायचा आहे तो म्हणजे बॅलन्स शीट, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंबाईनमध्ये. या ठिकाणी आन्सर सुरू होत आहे, ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंबाईन केलेलं आहे. तुम्हाला अंदाज येईल की फॉर्मॅट जागा किती लागणार आहे. सो पुढे दिलेलं आहे त्यांनी बॅलन्स शीट, त्याची जागा आहे, आणि वर्किंग नोट कॅल्क्युलेशन केलेली. सो म्हणजे आपण पण हे करू शकतो. सो हे करण्यासाठी आपण नवीन एक काय करू, नोट तयार करू. ओके, सो इथे जर आपण सपोज ट्रायल बॅलन्सचा फॉर्मॅट ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला तर सगळ्याला माहिती सोल्युशन काय असणार आहे. ट्रायल बॅलन्सचा फॉर्मॅट नाही, सॉरी, ट्रेडिंग अकाउंटचा. तुम्ही म्हणू शकताय ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. येस सर, बिलकुल. सो याच केसमध्ये तुम्ही काय करू शकताय, फॉर्मॅट ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, जसं की मी या ठिकाणी टेबल ड्रॉ करत आहे. सॉरी, थोडा बिगर घेऊ. लाईक दिस. मुद्दा म्हणून जाय साईज थोडी जास्त ठेवलेली आहे मी. ओके, चलो ठीक आहे. हा ट्रायल बॅलन्स फॉर्मॅट आहे. सपोज तुम्ही एकदम ॲक्युरेट ड्रॉ करू शकताय. याच्या खाली काय करू शकता तुम्ही, बॅलन्स शीटचा फॉर्मॅट ड्रॉ करू शकताय. बॅलन्स शीट फॉर्मॅट हा ॲक्युरेट बुक्स प्रमाणे ड्रॉ करा. मी या ठिकाणी थोडं शॉर्टमध्ये करत आहे. मग पोस्टिंग जर करायची झाली तर काय होईल, मग ओके. सो एक काम करू आपण, क्वेश्चनचे आन्सर जे आहे त्याच्यासाठी एक फ्रेश व्हिडिओ बनवू आपण, आणि उद्याला
या क्वेश्चनला कशा पद्धतीने हाऊ टू सॉल्व दिस क्वेश्चन्स हे आपण काय करू फ्रेश व्हिडिओमध्ये पाहू. सो उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण करू ॲन्सर याचे की कशा पद्धतीने सॉल्व करायचं आहे. सो आजच्यासाठी इथेच थांबू, विल स्टॉप टुडे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज एक वेळेस तुम्ही गो थ्रू करा.